त्याला विनंती आहे की आपण परवा तहसीलदार साहेबांकडे गेलो होतो तर आपण जे आपले जिल्हा परिषद गट आहे त्यानुसार पंचायत समितीचे गण आहे तर गणावाईज आपण प्रत्येक ठिकाणी कॅम्प घेणार. समजा आता तांबे पाडळी गण आहे तर पाडळी पंचायत समिती गण तर पाडळी गाव सेंटर होईल. त्या अंतर केवढी गावं येतील रोज एका गावाला दिवस असं कॅम्पचं नियोजन करणार. त्या ठिकाणी तुमच्या सर्व शंकांची सगळं सोडवले जातील. आज या ठिकाणी फक्त आपण ज्या काही गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन आणल्या त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी जमलो होतो. वंशावळ पण ज्यांनी त्याची समजा कोणाकडे असेल तर ते पण बनवून घ्यायची. वंशावळ एकदम सोपा आणि ठळक प्रश्न आहे सर्वसामान्य लोकांचा. मला दाखला काढायचे तुम्हाला नक्की काय पाहिजे? कुणबीचे दोन दाखले पाहिजे, एक पाहिजे, फोटो दोन पाहिजे, कुणबी पुरावा, दुसरी गोष्ट वंशावळ आणि ते सिद्ध करणारे महसुली पुरावे. कुणबी किती पुरावा पाहिजे? कुणबी ठळक असेल असा एक पुरावा पण चालेल. ज्यावेळी ठळक नसेल त्यावेळी दोन किंवा तीन मागू शकते. संधी घेत असेल जन्म दाखला किंवा शाळेचा. आता मी थोडस कन्क्लुजन कडे येतो. मला असं वाटतं की आपण मॅक्झिमम प्रश्न घेतलेले आहेत. थोडस आपण समारोपाकडे येऊया. पुन्हा एकदा मी रिपीट करतो आपण शेवटचा प्रश्न आमच्या थोडस गावात नोंदी भरपूर आहे तर त्या आपल्या ऍडव्होकेट प्रगडे शिवाजी त्यांनी मराठीत ट्रान्सलेशन करून दिले. त्या तुमच्याकडे काही धरल्या जातील? त्यांच्याकडे जर मोडिफिकेशन सर्टिफिकेट असेल आणि ते सर्टिफिकेट आणि अफिडेविट देत असेल ते आम्ही ग्राह्य धरू. आणि असंही असेल की आपले इतर गावात किंवा परिचयाचे असतील कदाचित तुम्हाला वाटत असेल की आंबे गावातला एखादा मोडी तर त्याच्या माझ्या ओळखीचे माझ्या बरोबर काम करणं ते करून देतील तरी चालेल. त्यांचं सर्टिफिकेट आणि सही शिकाय एवढं फक्त नाही. तेच मी पुन्हा एकदा मी शेवटाकडे येतो. व्यक्तिगत आता मला वाटतं बऱ्याचशा शंका आपण घेतलेल्या आहेत तरी पण बऱ्याचशा मनात काही जणांचे राहिल्या पण असतील. येत्या काळात जसे जसे आपण दाखले काढू आणि आपण हेल्प डेस्क काढू त्याच्यामध्ये त्या शंका स्पष्ट होत जातील अशी मी अपेक्षा करतो. आपण इथं आल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला जो 25 जानेवारीचा जो जे आहे वंशावळी करण्यासाठी जी समिती तो आपण बघितला. त्याच्यानंतर जो अध्यादेश आहे 26 जानेवारीचा तो अध्यादेश आपण बघितला. मला असं वाटतं हे दोन्ही आपल्याकडे ऑनलाईन बऱ्याच जणांकडे उपलब्ध आहेत. या दोन्हीचा आपण सर्वसाधारण अर्थ काय होतोय याच्याबद्दल चर्चा केली. त्याच्यानंतर जे महत्वाचे घटक आहेत कुणबीचं लिप्यंतर करायचं काम कसं होणार आहे ते अजून पुरेशा गतीनं नाही सुरू झालं हे पण मी मान्य करतो परंतु ते लवकरच आम्ही सुरू करत आहोत ती आपण चर्चा केली. त्याच्यानंतर वंशावळ कशी तयार करायची हे सगळ्यात जास्त शंका होत्या. सध्या आपण पितृसत्ताक पद्धतीनं कशी तयार करायची बावकीनं एकत्र बसावं मी पुन्हा एकदा विनंती करतो तरच हे आपले कॅम्प यशस्वी होणार आहे. आपण जर गावात जाऊन जर हे होमवर्क केलं नाही तर कॅम्पच्याच दिवशी जर आपण चालत बसले तर हे होणं शक्य होणार नाही. त्याला शांतपणे वेळ द्यावा लागेल. आपण जर येत्या 8 दिवसात येत्या 10 दिवसात हे जर गावातले एकत्र जमले त्या त्या घरातले आणि सगळ्यांनी वंशावळी जमवल्या त्याच्या दृष्टीनं काही आपल्या घरात जी काही आधी कागदपत्र आहेत काही सातबारे आहेत काही हे जेवढे मिळतात पुरावे ते आपण एकत्र करून ठेवले आणि त्याच्यानंतर मग आपले तलाठी किंवा यांच्याकडनं काही कागदपत्र हे सगळ्यात त्याच्यातलं महत्वाचं आजच्या मिटिंगचं सगळ्यात महत्वाचं सारखं आहे की आपल्याला सर्वांना हे सूचना देणं की आपण वंशावळी कशा केल्या पाहिजे तर त्या करायला कशी सुरुवात केली पाहिजे. तर या वंशावळी येत्या काळात आपण लवकरात लवकर सुरुवात करून ठेवावेत. आम्ही कॅम्पचं एक टाइम टेबल बनवतोय. काही तलाठ्यांनी काही सरकारी स्थानिक लेवलला म्हणतात आणायला पण काहीतरी काल झाला असे वेगवेगळे कॅम्प आता चालू पण झालेले आहेत पण एक टाइमटेबल सर्वसाधारण एक मार्गदर्शक म्हणून आम्ही एक टाइमटेबल तयार करतोय. त्याच्यानुसार गावोगावी देखील असे कॅम्प घेता येतील. जसे जसे हे दाखले येत जातील तशा काही छोट्या छोट्या सूचना आहेत किंवा काही वेगवेगळ्या शक्यता आहेत त्याच्यामध्ये काही शंका आहेत ह्या पण क्लिअर होत जातील. त्या कॅम्प मधून आपल्याला मिळणं ते कॅम्पचं टाइमटेबल आम्ही जाहीर करतोय. त्या मोडी तज्ञांचं सगळ्यात पहिल्या टप्प्यात आपल्याला ज्यांचे मराठी पुरावे त्यांनी तरी लगेचच करायला हरकत नाही. मराठी पुरावे ज्यांच्या शाळांमध्ये असतील तर शाळेतच आपल्याला मिळतील. आपल्याकडे जे आहेत ते आपल्याकडे मिळतील. त्याचं जे झेरॉक्स आहेत ते आपण सगळ्या गावांमध्ये प्रसिद्ध केलेले तर येत्या काळात हे आम्ही कॅम्पचं टाइम टेबल प्रसिद्ध करतोय. त्यापूर्वी माझी अशी विनंती राहील की आपण जर गावांना एकत्र थोडस पुढाकार करून केला काही गाव लेवलला समिती बनवली आपण एकत्र आपले पूर्वी जे सगळ्यात मोठी वंशावळ आहे ती व्यवस्थित बनवली त्याच्यामध्ये मग ज्याचं समजा एक आपण ठरवून घेऊया की पूर्ण वंशावळ बनवून झाली ती निळ्या पेननी बनवली
आणि जर कुणबी नोंद एखाद्याची सापडली असेल तर त्याच्या खाली लाल पेननी कुणबी नोंद जन्मदिनांक इतका इतका किंवा कुणबी नोंद मृत्यू दिनांक इतका इतका असं जर लिहिलं तर हीच वंशावळ आपल्याला सगळीकडे जोडावी लागणार, म्हणजे दाखल्याच्या ठिकाणी जोडावं लागणार आहे. हीच आपल्याला जे सगळे सोयरेची डेफिनेशन होती जे या तीन चार महिने चार महिन्याची मुदत या समितीला दिलेली आहे त्याचा अहवाल देण्यासाठी या वंशावळी या अत्यंत महत्वाच्या ठरणार आहेत. त्याच्यामुळे आता आपण गेल्यानंतर आपल्या गावामध्ये आपल्या भाऊकेला एकत्र करून त्यांना हे नक्की काय करायचंय किंवा इथून आपण काय शंका समाधान घेऊन गेलो याची थोडीशी चर्चा करावी अशी विनंती आहे. चर्चा झाल्यानंतर आपण एकत्रित वंशावळी ह्या तयार कराव्यात, त्या वंशावळी एकमेकांनी तपासून बघाव्यात. म्हणजे याच्यात जर एखाद्याला लक्षात आलं की तुम्ही पण याच्यात बहीण घ्यायची नाही किंवा याच्यामध्ये हे आपण एकमेकाला सजेस्ट करावं. परिपूर्ण वंशावळी ही झाली पाहिजे, सर्व त्याच्यामध्ये जे वंशावळीचे घटक असतात ते आले पाहिजेत, अशा वंशावळी बनवाव्यात. आपल्याला महाई सेवा केंद्र गावातलं आहे त्यांच्याशी आपण चर्चा करून ठेवावी. कॅम्पला आपल्याला त्याची पण मदत आपल्याला होणार आहे किंवा एकत्रितरित्या आपल्याला कशा स्वरूपात कॅम्प घेता येईल आम्ही पण त्यांच्या नेमणूक करणार आहोत. जे ज्युरिडिक्शन महाई सेवा केंद्राचं आहे. दुसरी गोष्ट कुठेही एक महत्वाची विनंती माझी अशी राहील की आपण दर फलक बघावेत जे महाई सेवा केंद्र आहेत किंवा कुठेही आहेत त्याच्यामध्ये आपणच आग्रह धरावा की मी याच्यापेक्षा जास्त किंमत देणार नाही. तहसीलदारांनी आम्हाला सभेमध्ये सांगितलेले की जे काही शासकीय दर आहेत ते द्यावेत, पावती घ्यावी. त्याच्यामुळे अशी कुठेही येणार नाही आणि जर तशा काही तक्रारी आल्या जरूर आमच्याकडे तक्रार दाखल करा, फोनवर सांगा. मला वाटतं एखादा अनुभव आपण सांगत असाल या आधी नाही असे अनुभव सगळ्यांनाच आहे. असे अनुभव हिंदू बाळ आहे आगामी सरळ सरळ तुम्ही फक्त सांगता कोण मिळून देतो वंशावळीचं पण ज्याच्या याच्यावरती दाखल्यावरती सहा सात पिढ्यांचा हिंदू मराठा आहे आता आपण आजची जी मीटिंगच आयोजित केलेली आहे ती कुणबी दाखले आणि वंशावळी या दृष्टीनं पूर्ण मराठा ज्याच्या आहे त्याच्या सर्वेक्षण आम्ही कदाचित शासन काही निर्णय घेऊ शकेल. आपण जरी बघितलं तरी आता जे झाल्यानंतर सुद्धा सर्वेक्षण चालू आहे, सर्वेक्षण आज संपेल त्याच्यामुळे असे काही जणांचे असतील तर सर्वेक्षणानंतर त्याचे उत्तर मिळू शकेल. हा धोरणात्मक बाब आहे पण ते शासनच त्याचं उत्तर देऊ शकेल. आपण काय बोलणं योग्य होणार नाही. मी शेवटी सांगत होतो की आपण अशा वंशावळी तयार करून ठेवाव्यात. गाव आपण येत्या काळात शिबिर होणार आहे ही थोडीशी संतगतीने जाणारी प्रक्रिया आहे पण त्याला अचूकता असणं आवश्यक आहे. कायदेशीररित्या आपल्याला ते तयार करावं लागेल. कुठेही हे व्हॅलिडिटी पर्यंत टिकतील अशा स्वरूपाचे प्रमाणपत्र आपल्याला मिळवणं त्या दृष्टीनं म्हणजे कुठेही आपण कमी कागदपत्राचा आग्रह धरू नये. जेवढे जास्तीत जास्त कागदपत्र मिळतील तेवढी आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्यांना हे प्रमाणपत्र टिकण्यासाठी उपयोग होणार आहे. त्याच्यामुळे ही सर्व कायदेशीरता पाळून याच्या काळात आपण जे काही कॅम्प घेणार आहोत त्या कॅम्पच्या काळात टप्प्याटप्प्यानं ही सर्व प्रमाणपत्र निर्गत करण्याच्या दृष्टीनं कारवाई होणार आहे. या समितीला देखील आपलं सहकार्य वारंवार लाभेल अशी मी सर्वांकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या तालुक्यात अत्यंत चांगलं समन्वयाचं वातावरण आपण ठेवूया. जिथं प्रशासनाची मदत लागेल तिथं आम्हाला जरूर कळवावं. जिथं जास्त दर घेतले जातात मागाशी जसं सांगितलं तिथं देखील आमच्याकडे लक्ष वेधावं अशी पुन्हा एकदा मी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. मला असं वाटतं की जरी थोड्या वेळात आपण समजवायचा प्रयत्न केला तरी पण साधारण सार आपल्याला लक्षात आला असेल की नक्की काय सुधारणा झाली तर या समितीची काय कार्यक्षण येत्या काळात आपल्याला काय करणं अपेक्षित आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न थोड्या वेळात केला. मला असं वाटतं की त्याच्या दृष्टीने आपण येत्या काळात हे सर्व दाखले आपल्या तालुक्यात निर्गमित करू शकतो. यानंतर मी मराठा सेवा संघाचे संदेश चव्हाण साहेबांना विनंती करतो त्यांनी आपलं पुढील मनोगत व्यक्त. सकल मराठा समाज शिवजन्मभूमीनगर तालुका व तहसीलदार साहेब महसूल कार्यालय यांच्या विद्यमान म्हणजे संयुक्त विद्यमानांनी आपण जे आज दाखल्यासाठी शिबिर आयोजित केलं होतं. आता एका शिबिरात सगळ्यांचेच प्रश्न मार्गी लागतील किंवा त्यांचं प्रत्येकाचं समाधान होईल असं होऊ शकत नाही. शक्यतो जसं ढोले साहेबांनी सांगितलं
तसं आपण एक कक्ष उभारून जे जेवढी माहिती प्रत्येकाला पर्सनली माहिती त्यांच्या शंका दाखल्याच्या शंका वंशावळीच्या शंका नंतर ते मॉडेल करणारे आपण त्या हे सगळ्या करून नंतर गाव वाईज आपण ते शिबिराचे आयोजन करणार आहे महसूल विभागाच्या मार्फत तर ते लवकरात लवकर सगळ्यांपर्यंत पोहोचावे व लवकरात लवकर दाखले वितरणाचे काम चालू होवे हे मी सकाळ मराठा समाजाकडून एक आपणास विनंती करतो. आणि जे ज्यांना प्रश्न आहेत किंवा ज्यांच्या समाजावाल्याकडे प्रश्नाची उत्तर आहे तर त्यांनी जे आता सकाळ मराठाचे आपण सगळेजण काम करतोय गणेश बाबरे असतील सुनील ढोबळे असतील प्रबोध काळके ढोले साहेब निलेश शेडगुंडा आहे प्रवीण देवकर शिवम गोलो विवेक पापडे विवेक खांडागळे अरुण मोरे पत्रकार संजय शेठ खांडागळे यांच्याशी संपर्क करून आपण आपल्या सगळ्यांचे टीमवर्क किंवा आम्ही काम करतोय आम्ही सक्रिय आहे पण तुमची पण काही जी मदत येईल सर तुमच्या सूचना असतील मार्गदर्शन असेल की जे काही की त्यांचं आपण म्हणजे समाजाचा संवाद असेल तर आपल्याला पुढची कामं सगळी सोपी जाते तर सगळ्यांनी आपण एक संवाद ठेवून तुमच्या सूचना मार्गदर्शनाचं सगळं हे करून आपण त्याचे आमचे नंबर घ्या काही जणांचे तुमच्या सूचना द्या साहेबांशी काय करायचंय नाही तुम्हाला येता आलं बाहेर गावी आले कुणाला जमणार नाही तर आपण जेवढं समाजाच्या वतीने आपलं जेवढं संवाद चांगला होईल आणि आपल्या पुढच्या सगळ्या द्यायच्या प्रक्रिया चांगल्या पार पडतील हे शिबिराचे नियोजन होईल. गावागावात जे आपले जत आहे त्याची वंशावळ चालू करून त्या दिवशी गावात शिबिरे एकत्र आपण प्रकरण सादर करू आणि साहेबांनी जसं सांगितलं आता मागं कुठेतरी सांगितलं पिंपळवाणी जर किंवा ते पैशाचं किंवा शक्यतो एजंट कोणालाही करू नका किंवा एजंटकडे काम देऊ नका सगळी एकदम पारदर्शक सुविधा आहे साहेब आपल्या बरोबर आहेत तर सगळं जे सीएफसीच्या मार्गाने जेव्हा ही सेवा केंद्राच्या त्याच निर्देशानुसार आणि त्यांच्या फीनुसार जे केलं काही साहेब त्यांचा प्रश्न बरोबर होता की आता प्रकरण सादर करायचंय तर एक प्राइमरी आपली माहिती कक्षात किंवा आपण व्हॉट्सअप किंवा तुम्हाला तुमचं गुगल ड्राईव्ह मार्फत की फोटो पुरावा काय कागदपत्रांची काय ती पूर्तता ती एक सूची तयार करण्यात यावी व ती देण्यासाठी जेणेकरून काम सोपं जाईल चेकलिस्ट त्याच्यातले एक अदरवाईज हा नाही चालला तर तो हे पण एक फॉर्मॅलिटी आपण बँकेत अर्ज करताना जसं आपलं अर्जावर असतात सगळ्या की सोबतची कागदपत्र तशी एक सूची तयार करण्यात यावी ही विनंती करतो. आपल्या आव्हानानुसार समाजाच्या आव्हानानुसार पूर्ण तालुक्यातून सर्व समाज बांधव इथे उपस्थित राहिले प्रत्येकाने वेळात काढून इथे आपली उपस्थिती दाखवली ही उपस्थिती आपल्या मार्गदर्शनाने आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शकून सूचना आम्हाला करून व आपल्या सगळ्यांच्या संवादाने पुढे आपलं जेवढं आता एवढं आपण आंदोलन केली 40 वर्षाच्या आंदोलनाने आपल्याला यश आलेलं आहे 2024 ते यश पूर्ण आपलं जी आंदोलनाची भूमिका होती की जे आरक्षण मिळवलं प्रत्येकाच्या तळागाळातल्या मुलाला शिक्षणाला त्याला तर ते आता शेवटच्या टप्प्यात आहे शेवटच्या टप्प्याने सगळ्यांच्या संवादाने सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आपण ती आणि प्रशासनाच्या मार्गदर्शनाने आपण ती पुढे याच्यात करून घेऊया हे सर्व समाजाचे मी आभार मानतो. तसंच आपले जुमला तहसील विभागाचे तहसीलदार साहेब शबरी साहेब नायब तहसीलदार मॅडम नंतर आपले बिनो साहेब या सर्वांनी मनाचं मार्गदर्शन केलं सर्वांच्या तर्फे मी त्यांचं आभार मानतो. जय निधान जय शिवाय.